चा पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे। पायलटला सुखरूप सोडण्याची भारतानं आता सध्या मागणी केलेली आहे। पायलटला मारहाणीचा व्हिडिओ टाकून पाकनं नियमांचं उल्लंघन केल्याचं सुद्धा भारतानं म्हटलेलं आहे। पाकिस्तानकडनं अशा प्रकारे भारतीय पाकिस्तान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला जात होता, मात्र आता पायलटला सुखरूप सोडण्याची भारतानं मागणी केलेली आहे आणि पायलटला मारहाणीचा व्हिडिओ टाकून पाकनं नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा भारतानं आक्षेप नोंदवला आहे। एकीकडे पाकनं भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला असला तरी पाकचा कोटाळेपणा सुद्धा आता पुन्हा उघड झालाय। भारतात घुसखोरी केल्यानंतर पाकनं भारताच्या दोन पायलट्सना पकडल्याचा दावा केला होता, पण आता पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल गफूर यांनी पाकच्या ताब्यात भारताचा एकच पायलट असल्याचं घुमजाव केलंय। पण पाकिस्ताननं भारताला अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिल्या नसल्याचं सध्या सूत्रांकडून कळतंय। मात्र पाकिस्तानकडून सातत्यानं एक व्हिडिओ समोर येत आहे। या व्हिडिओमध्ये जो माणूस दाखवला जात आहे, जो जवान दाखवला जातो आहे, तो भारताचा असून भारताचा पायलट असल्याचा पाकिस्तानकडून दावा केला जातोय। मात्र पायलटला सुखरूप सोडण्याची आता भारतानं मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे पायलट बाबतचे वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा आता प्रसारित केले जात आहेत। थेट पाकिस्तानकडनं पायलटला मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा प्रसारित केला गेलेला आहे। मात्र भारतानं आक्षेप नोंदवलेला आहे। पाकनं नियमांचं उल्लंघन केल्याचं भारताचं म्हणणं आहे। एकीकडे पाकनं भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला जात होता, मात्र पाकचा खोटेडापणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। भारतात घुसखोरी केल्यानंतर पाकनं भारताच्या दोन पायलटना पकडण्याचा दावा केला होता, मात्र आता पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल गफूर यांनी पाकच्या ताब्यात भारताचा एकच पायलट असल्याचं घुमजाव केलंय। आणि भारताच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतली। पाकिस्तानकडून भारताला चर्चेचं आव्हान देण्यात आलंय। जर भारत पाक युद्ध झालं तर मोदी आणि माझ्या हातामध्ये काहीही राहणार नाही, त्यामुळे भारतानं पाकिस्तान सोबत बसून चर्चा करावी असं आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलं। दोन्ही राष्ट्रांनी बसून तोडगा असं ते म्हणाले। युद्ध सुरू करणं सोपं आहे, मात्र ते थांबवणं कठीण अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली। मात्र आता समझोत्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानी सरकारनं आणि लष्करानं दहशतवादाला खतपाणी घालणं कमी केलं पाहिजे असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय। हिंदुस्तान हुकूमत से कि क्या जो हथियार आपके पास है और हमारे पास है, क्या हम मिसकैलकुलेशन अफोर्ड कर सकते हैं? क्या हमें इस वक्त सोचना नहीं चाहिए कि ये अगर यहां से एस्केलेट होती है तो ये किधर जाएगी? ना मेरे कंट्रोल में होगी, ना नरेंद्र मोदी के कंट्रोल में होगी। मैं फिर से आपको कहूंगा कि इस वक्त बेटर सेंस शुड प्रिवेल। हमें बैठ के बातचीत से अपने मसले हल करने चाहिए।